आज आपण बनवणार आहोत शाही पनीर। रेस्टॉरंट सारखी शाही पनीर घरच्या घरी कसे बनवायचे ते आता आपण बघून घेऊ। तर 10 ते 15 मिनिटात बनणारी रेसिपी आहे। सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊ। पाणी चांगले उकळले की त्यात आपण 1 उभा चिरलेला टमाटर, 1 मोठा कांदा तो सुद्धा उभा चिरलेला आहे, 1 आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 वाटी काजू टाकून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं चांगले शिजवून घ्यायचे। तोपर्यंत आपण पनीरला मॅरिनेट करून घेऊ। त्याच्यात 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि चवीपुरती मीठ टाकून सर्व पनीरला छान अशी कोटिंग करून घेऊ मसाल्याची। आता आपला सर्व मसाला पनीरला छान चिकटलेला आहे, त्याला आपण साईडला ठेवून टाकू आणि आपला कढईतला मसाला शिजला आहे का ती बघू। चांगला शिजलेला आहे, त्यात आपण 4 लवंगा, 2 इलायची घालून 2 मिनिटासाठी अजून 1 वाफ आणून घेऊ। आता आपण गॅस बंद करून आपला मसाला छान थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आता बघू शकता मसाला छान थंड झालेला आहे आणि आपण उभे चिरलेले टमाटर टाकलेले त्याची सालंसुद्धा अशी छान निघून आलेली आहेत। तर आपण सर्व सालं काढून घेऊ आणि मिक्सरमधून आपला मसाला बारीक करून घेऊ। मसाला छान बारीक झालेला आहे। आपण एका कढईमध्ये 2 पळी तेल आणि 1 मोठा चमचा तूप टाकून घेणार आहे। तेल चांगले तापले की त्यात आता आपण आपले जे मॅरिनेट केलेले पनीर होते ते सुद्धा टाकून घेऊ। आणि 1 ते 2 मिनटं छान असे पनीर आपण ब्राउनीज करून घेऊ। 2 ते 3 मिनटं तेलामध्ये पनीर आपण चांगले भाजून घ्यायचे आहे। पनीरला थोडासा ब्राउन कलर आला ना मग आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता आपलं पनीर छान असं भाजून झालेलं आहे, तर बघू शकता असा छान त्याला खरपूस कलर आलेला आहे, त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। आणि आपण त्याच तेलामध्ये आपला मसाला सुद्धा टाकून घेणार आहोत, ट्रार तेल टाकणार नाही। आता 2 मिनटं छान असा तेलामध्ये मसाला भाजून घ्यायचा। आपली ग्रेव्ही बघू शकता किती स्मूथ आहे, तसेच बारीक एकदम बारीक करून घ्यायची आपली ग्रेव्ही, तर आपलं शाही पनीरसुद्धा खूपच चांगलं लागतं। आता 2 ते 3 मिनटं आपण मसाला छान भाजलेला आहे, त्यातच 1 मोठा चमचा आपण कसुरी मेथी टाकून घेऊ, तिलासुद्धा तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे, तर तिची खूपच छान असा सुगंध येतो। त्यातच 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, सर्व मसाले घालून तेलामध्ये छान भाजून घ्यायचे। आता आपले मसाले चांगले भाजलेले आहेत, कढईला तेलसुद्धा सुटलेले आहेत चांगले। त्यातच आपण मोठी एक वाटी दूध टाकून घेणार आहे। आणि 1 ते 2 मिनटं चांगले परतले की त्यात चवीनुसार मीठ टाकून अजून 1 मिनटं आपण
आपली ग्रेव्ही छान परतून घेऊ। तर बघू शकता ग्रेव्ही किती छान अशी दिसते। त्यातच आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। त्यातच आपले फ्राय केलेले पनीर ते सुद्धा आपण कढईमध्ये टाकून घेऊ। आता आपल्याला जास्त शिजवायचे नाही। तर रेडी आहे आपली शाही पनीर। तर एकदा घरी करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर टेस्टी आणि मस्त अशी शाही पनीर रेडी आहे।